मान्य आहे ते पण पॉझिटिव्ह पाहिजेत ना. आपण आजचं नाही तर तसं नव्हती. सात वर्ष झाले म्हणून किती वेळ वाट बघायला पाहिजे. किती वेळ वाट बघायला पाहिजे आपण जास्त काही कोणी बोलू नका. मला फक्त एवढं सांगायचंय की चोपडे साहेबांना इथे येऊ द्या आणि तोंडाना आम्हाला सांगू द्या की उद्या मी बैठक लावतो. यांनी फोनवर तुम्हाला सांगितलं कोणाला सांगायला हे अवस्थव नाही. मग येऊन अवस्थव नाही. सी साहेबांनी इथे येऊ दे विषय मिटला. आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार असली साहेब ना तुम्ही गुन्हे दाखल करा. चला जाऊ. चार दिवस जरा झाले अहोरात्र आम्ही जरा सुद्धा दखल नाही आमची. दखल घेतली म्हणून तर ते आले होते. सी लेवलचा माणूस आता तुम्ही इथे येऊन बसला एवढ्या उशीर. साहेब बसले तेवढ्या उशीर. तुम्हाला काहीच नाही त्याच चेष्टा चालवले का प्रकल्पग्रस्त. त्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे का. मग त्यांचं म्हणणं एक दोन प्रकल्पग्रस्त मरू दे मग आम्ही जी आर काढतो का. जरा सुद्धा गांभीर नाही साहेब त्यांना. ठीक आहे एसपी साहेबांशी आम्ही पण बोलून घेतो. नाही त्या चोपडे साहेबांवर गुन्हा दाखल करा. कायदा सुव्यवस्था साहेब यायलाच पाहिजे होतो तुमच्या शब्दांचा. नाही तुमच्या शब्दा तरी साहेब यायला पाहिजे. प्रशासनाचा अधिकारी साहेब नाही साहेब. हे बघा आता आम्ही हे बघा तुमचा रिस्पेक्ट करतो. याचा अर्थ आम्ही म्हणजे हे नाही. मला काय म्हणायचं तुम्ही मगाशी जर साहेब आता ती झाली गोष्ट मी परत काढत नाही. पण तुम्ही असं करा ना तुम्ही हे फोन लावा काय येत नाही बघू दे. फोन लावा तुमच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. झालं बोलणं झालं तुमचं आता. नाही त्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तुम्ही करा तुम्ही सांगत देणार कायदा सुव्यवस्था बिघडली. उपचार घ्यायला होतो आता साहेब. हे उपचार घ्यायला होतो. नाही नाही एक मिनिट तुम्ही त्या चावडे साहेबांना फोन लावा. थांबा चौधरी बोलतो त्यांना एकदा. नाही बोला साहेब प्लीज साहेब रिक्वेस्ट करतो तुम्ही बोला. बोलतो मी त्यांना. बोला तुमच्यावर कुठे हे महत्वाचं. मी उपचार घ्यायला नाही लावले ना साहेब. मी उपचार घ्यायला होतो त्यांना. तुम्ही बोला म्हणा तुम्ही इथे तुम्ही घालवलीच का त्यांना. त्यांना कळत नाही अक्कल आदर्श चालेना. आता शिव येतात त्यांच्या. शिवी नाही. अरे ते तोंडाला पाणी पुसला घेत गेला. इतकं गोड बोलला तो. किती गोड बोललाय तो. आपण कायदेशीर मार्गाने बोलत आहे. अहो कायदेशीर मार्गानेच चाललंय सगळं. त्याला वेगळं वळण लावलं. यांनी पत्र देऊन त्यांना सरळ सांगा. सगळं पत्र देऊन वेगळं वळण लावलं. बोलवा त्यांना. त्यांना बोलवायचं मी सांगतो तुम्हाला. एक शिंगाडे उडे गेले. अधिकारी बोलवासाठी उगाच आपल्या शेंबड्या पोराला सांगितल्यासारखं. काय सांगता तुम्ही पण पत्र घेऊन आलाय. शिकले का जीपी ने झाले ते. साहेब तुम्ही तुमच्या पद्धतीने कायद्यानुसार बोलावा त्यांच्याशी. साहेब एपीएस साहेब बोलतोय. हॅलो इथले आंदोलन करते अजून काही समारंभ झालेला नाही. त्यांचं म्हणणं आपण समक्ष येऊन त्यांना सांगावं. तुम्ही समक्ष येऊन सांगा सगळं. त्याच्यावर पण ठीक आहे. ठीक आहे मी तसं सांगतो आणि रिपोर्ट पण पाठवतो. ठीक आहे ठीक आहे. हा येणार नाही तो सकाळी येतील म्हणतात. सकाळी त्यांना बोलले त्याप्रमाणे सकाळी येतो म्हणतात. काय म्हणतात सकाळी येतो. उपचार सकाळी घेऊ. पत्र पण घेऊ सकाळी. ठीक आहे उपचार पण सकाळी घेऊ. चला उपचार घ्या तुम्ही तोपर्यंत. माझ्या तब्येतीची खेळ नको. प्रकल्पग्रस्त अजून भरपूर आहेत म्हणा. आणि फोन केला तर सगळे इथं हजार लोक येतील. हो तुम्ही जर एखादी मिटिंग लावली तर इमर्जन्सी पळत जाता मुंबईला पाटे पाटे. इथं अर्धा तासाचं रनिंग आहे. अर्धा तासाचं रनिंग आहे. या ना या पोरांच्या जीवाशी का खेळतायत ते लोक. का खेळतात त्यांच्या जीवाशी. मग ते चर्चा झाली. चर्चा झाली बरे ठीक आहे. तुम्हाला एक पत्र द्यायला इथं येता येईना. अर्धा तास लागणार आहे साहेब. तुम्हाला जरी कोणाला तर तुम्ही पळत जाता ना. कधी कळाली असते तुम्हाला. ते लेखी पण दिले ना त्यांनी. अहो लेखी नाही दिले ना ते चुकीचं वेगळं पत्र दिलं. चर्चा करूया सकाळी. चर्चा नाही साहेब सकाळी नाही. आता सुद्धा घ्या उपचार घेणं. बघा साहेब आता उपचार घ्या. शांत बसा. मी म्हणतोय तुम्ही काही अधिकारी सांगा. ही आणि ती येत नाहीत. याला तयार नाहीत असं सांगा. आणि बैठकाला तयार नाही.
काय माणूस आहे तो? नाही तेवढ्या तुम्ही येताना पळत काय झालं त्याची जबाबदारी प्रशासन घेते. रेव्हेन्यू आहे, पोलीस खात आहे किंवा कोण आहे त्यांनी त्यांची जबाबदारी घेतली. अन्यथा ते त्यांना सांगतील जबाबदार अधिकाऱ्यांना येऊ दे तिथं की तुम्ही या किंवा काय नाही जास्त नाही करतो. म्हणजे त्याला काही घ्या हे नाही काय? त्याला गांभीर्य नाही, त्याला काही गोष्टी गांभीर्य नाही. झालं होतं सगळं उपोषण सोडायला तयार झाली पण ही पत्र कशाला दिलं गाणेरडं इतकं व्यवस्थितपणे त्यांना समजावून पत्र दिलं याच्यामध्ये एक बोलले इतकं व्यवस्थित आणि त्याचं दोन ओळी तर दोन ओळीचं फक्त द्या आम्ही म्हणलो तर जास्त नाही. हे त्यांनी आता चार पाच मुद्दे टाकून आपण पत्र केलाय त्याची काय गरज? दोन ओळीचं आणि ह्या तुमच्या भावना आणि तुमच्या आश्वासनाच्या माध्यमातून तुम्ही जे हे केले ते वरिष्ठांना आम्ही कळवतो आणि तुम्ही उपोषण सोडावं अशी विनंती आमची. उपोषण सोडायचं का नाही तो प्रश्न वेगळा असा. बाजूला राहणार आणि मग ते तिकडे सरकणार. हा वेगळीकडे सरकत जाते ना. मग आमच्याकडे विषयच नाहीये हा. मग तो नव्याने मांडावा लागणार, मग कुठं करायला लागणार असं. माणसं काय हे आंदोलन सोडायला तुम्ही का तयार नाही? आमची एक छोटीशी मागणी केली. 7-8 वर्ष झालं आम्ही ह्या योजनेसाठी कायमस्वरूपी आम्ही महानिर्मितीशी झगडत आहोत. आज एक फक्त प्रगतकुशल योजना, आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला सरळ सेवेमध्ये त्याचा लाभ मिळावा, पण एक जी प्रगतकुशल योजना जी 2010 साली जी चालू झाली आणि 2017 साली त्यांनी ऑफिशियल बंद केली, ती योजना फक्त चालू करावी आणि त्या योजनेअंतर्गत जी काही मुलं आता जी 280 मुलं आहेत ती मुलं त्यांनी सामावून घ्यावी आणि त्याच्यातून नोकरीचा प्रश्न आमचा संपवावा. आज तुम्ही आंदोलन इथं करताय, तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर काय पुढं कसं काय? आमच्या जीवाचं जर का काय बरं वाईट झालं तर त्याला महानिर्मिती प्रशासनच जबाबदार राहील. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही कोणालाही दोष देणार नाही, कारण त्यांनी जो आमच्यावरती अन्याय केलेला आहे तो आम्ही सहन करणार नाही. आणि जर का आमच्या दोघाच्या जीवानिशी जीवाशी जाऊन जर का बाकीच्या प्रकल्पग्रस्तांचं जर का चांगलं होत असेल तर आम्ही आमची आहुती द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. आज काय तब्येत कशी आहे तुमची? तब्येत पूर्ण खालावलेलीच आहे. जसं रुपेश म्हटला तीच आमची मागणी असणार आहे. आम्ही जर दोघांना जरी काय आम्हाला झालं तरी आमचे अजून 280 प्रकल्पग्रस्त आहेत ते हालाडा देतच राहणार. त्यामुळे आम्ही जगलो काय मेलो काय आता आमची शेवटचीच लढाई असणार आहे. तोपर्यंत आम्ही उपचार घेणार नाही. त्यांना देसाई आहेत, त्यांना टॅकीकार्ड आहे, दोघांचे पण बी पी वाढलेले आहेत, शुगर लेवल आता कमी होत चाललेले. पेशंट म्हणजे ते जे आहेत उपोषण करणारे त्यांचं म्हणजे थोडं शुगर कमी झाल्यामुळे त्यांना आता ट्रीटमेंट घेण्याची खूप गरज आहे. फार महत्त्वाची आहे का ती? हां, खूप महत्त्वाची. ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे, नाहीतर मग क्रिटिकल आपल्याला जायचं नाही त्याच्याकडे. क्रिटिकल प्रॉब्लेम होऊ शकतो जास्त पळापळू करण्यापेक्षा जर ट्रीटमेंट आता घेतली तर बरं होईल. नमस्कार, आम्ही कोयना प्रकल्पग्रस्त सर्व. आज या ठिकाणी महानिर्मिती कंपनीचे मुख्य कार्यकारीपर्यंत आले होते, परंतु त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत. आज गेले 4 दिवस झाले, अमरण उपोषण चालू आहे. तर आमचे भाऊ सगळे उपोषणात बसलेले आहेत. तर आमची एवढीच मागणी आहे की महानिर्मिती कंपनीमध्ये आम्हाला प्रगतकुशल योजनेअंतर्गत सामावून घेण्यात यावं. एवढी छोटीशी मागणी आहे, परंतु यांच्याकडून काही पाठपुरावा केला जात नाही, त्याच कारणास्तव आम्ही अमरण उपोषण करत आहे या ठिकाणी. आत्तापर्यंत सुद्धा आंदोलन झाली होती, काय त्यातून बेनिफिट काय मिळाला? आत्तापर्यंत आंदोलन झाली, परंतु महानिर्मिती कार्यालयाकडून आम्हाला पत्र मिळाले, बैठक लावतो आश्वासित पत्र आम्हाला मिळालेत, परंतु अद्याप कोणती 2017 पासून आजपर्यंत कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाही आणि महाप्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही आत्तापर्यंत. आता पुढचा पवित्रा काय? आता करो या मोरोची आमची ही भूमिका आहे, लढाई आहे. आणि अमरण उपोषण आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, आमची एकच साधी मागणी आहे की प्रगतकुशल योजना चालू करा. या योजनेअंतर्गत आम्हा प्रकल्पग्रस्तांना नोकरी सामावून घ्या. कोयना प्रकल्पग्रस्त 26 तारखेपासून या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत, परंतु महानिर्मिती कंपनी या आंदोलनाबाबत गंभीर नसल्याचे या ठिकाणी स्पष्टपणानं जाणवतं. आत्ताच महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता
या ठिकाणी आले। प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करताना त्यांनी अतिशय सकारात्मक चर्चा केली, परंतु लेखी स्वरूपामध्ये देताना प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त म्हणून कसा लाभ मिळणार नाही हे त्यांनी प्रकर्षाने या ठिकाणी जाणवून दिलं। आणि आता प्रकल्पग्रस्तांची प्रकृती आहे ती गंभीर झालेली असताना सुद्धा हे हेकेकोर कोयना प्रक महानिर्मिती कंपनीचे जे मुख्य अभियंता आहेत ते प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी येऊन भेट देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। आणि यामुळं जर कायदा सुव्यवस्था बिघडली किंवा एखाद्या प्रकल्पग्रस्ताच्या जीवितला काही बाधा पोचली तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे मुख्य अभियंता महानिर्मिती कंपनी असेल, याची महानिर्मितीनं दखल घ्यावी। नाही, गेले 4 दिवस अतिशय लोकशाही मार्गानं सनेशी मार्गानं गेली 7 वर्ष आंदोलनाच्या माध्यमातून सगळी प्रकल्पग्रस्त तरुण आपले प्रश्न मांडत आहेत। खरं कधीच त्यांना न्याय मिळणं आवश्यक होतं, पण अधिकाऱ्यांच्या चुकीच्या आणि अडमोट्या धोरणामुळं आणि बैठक लागली जात नाही आणि ती बैठक घ्यावं असं त्यांची मागणी आहे। आणि 2017 पासून जी भरती MSCB मध्ये कुशल कामगारांची केली जात नाही ती भरती व्हावी यासाठी हा सनदशीर मार्गाने प्रकल्पग्रस्तांचा लढा आहे। प्रकल्पग्रस्त म्हणून या सगळ्या तरुणांच्या पाठीमागं विभागातली सगळी जनता संघटितपणे उभी राहील। आज यांनी उपोषण केलं आहे, पण अन्य मार्गाने सुद्धा आंदोलनाला सगळा विभागातली जनता हळूहळू पाठीमागं त्यांच्या उभी करण्याचं काम करावं लागणार आहे। आंदोलक गेले 3 दिवस या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि मला वाटते त्यांच्या खरोखर त्यांच्या आवाजातूनच आपल्याला हे समजते की त्यांची तब्येत खूप गंभीर आहे। या गंभीर तब्येतीकडे शासन कशा पद्धतीनं लक्ष देणार हे बघणं भविष्यात महत्त्वाचं राहणार आहे। या मुलांच्या जीवाशी काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत जैन, जय महाराष्ट्र।